नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपलं बेल आयकॉन दाबा। आज आपण पाहूया कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स यामधला डिफरन्स। कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये FIR रजिस्टर केला जातो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये NCR रजिस्टर केला जातो, नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट। कॉग्निजेबल ऑफेन्स हा यामध्ये पोलीस विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतात, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये पोलीस विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकत नाहीत। कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये पोलीस विदाउट परमिशन ऑफ मॅजिस्ट्रेट केस इन्व्हेस्टिगेट करू शकतात, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये पोलीस विदाउट परमिशन ऑफ मॅजिस्ट्रेट केस इन्व्हेस्टिगेट करू शकत नाहीत। कॉग्निजेबल ऑफेन्स हा पब्लिक रॉंग आहे, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स हा प्रायव्हेट रॉंग आहे। कॉग्निजेबल ऑफेन्स 3 वर्षापर्यंत पनिशमेंट त्यामध्ये दिलेले, 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पनिशमेंट असलेले ऑफेन्स आहेत ते। ॲज अ हा जनरल रूल आहे, पण काही ठिकाणी एक्सेप्शनसुद्धा असतात। त्यानंतर सेक्शन 154 आणि 155 हा एक डिफरन्स त्यामध्ये घेता येईल। धन्यवाद।